माझं नाव तुलसा प्रकाश तांडेल आहे. मी उरणवरून आले आहे आणि माझे मिस्टर आहेत. माझं लग्न झाल्यापासून मी सतत आजारी पडायचे. गेले 16-18 वर्ष मी सतत आजारी असायचे. मी खूप डॉक्टर केले, खूप दवा केला, पण मला कुठंच फरक पडत नव्हता. मी भक्तांकडे पण गेले, सगळीकडे गेले, पण मला कुठंच फरक पडत नव्हता. मी सतत आजारीच असायचे. मला चक्कर यायचे, मी कुठे पण पडायची, मला कुठून पण उचलून आणायला लागायचं. मला खूप औषध उपचार केले पण काय फरक पडत नव्हता. आणि आम्हाला असे अचानक प्रभूयशीचे 2005 आम्हाला प्रभूयशीची ओळख झाली आणि आम्ही प्रार्थनेला यायला लागलो. तेव्हापासून मला म्हणजे फरक पडत गेला. जेव्हापासून मला मी जेव्हा देवाकडे यायला लागलो तेव्हापासून मला चक्कर यायची कमी झाली आणि मला डॉक्टरकडे जायचं पण मी असती कमी झाली. पूर्णपणे मी बरी झाली तेव्हापासून. मला म्हणजे आत्ता मी आजारी पडते, पण मी जास्त नाही पडत. पण कधी आजारी पडले तर मी प्रभूकडे प्रार्थना करते आणि मी लगेच म्हणजे मला बरं वाटतं. तशीच माझी दुसरी अशी साक्षायिका, माझा मोठा मुलगा 15 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या पोटाला फोड्या आल्या होत्या. तर मी डॉक्टरकडे नेलं. डॉक्टर असं बोललं का ह्या फोड्या जर पूर्ण पोटाला या बाजूपर्यंत चिकटल्या तर त्याला म्हणजे जास्त त्रास होईल आणि त्या काही लवकर बऱ्या होणार नाहीत. पण आता तो 30 वर्षाचा आहे माझा मोठा मुलगा. तेव्हा मी त्याला लगेच दुसऱ्या म्हणजे आठवड्यातच त्याला इकडे घेऊन आलो आणि मी प्रार्थना चालू असताना मी त्याच्या पोटावर असा हात ठेवला आणि संध्याकाळी जाताना त्याच्या त्या पोटावरच्या फोड्या म्हणजे कमी होत गेल्या आणि 8 दिवसात तो पूर्णपणे बरा झाला. म्हणून प्रभूशीला धन्यवाद देते. तसंच माझा छोटा मुलगा 26 वर्षाचा आहे आणि तो 13 वर्षाचा असताना त्याच्या का म्हणजे लहानपणापासूनच तर 13 वर्षाचा होईपर्यंत त्याच्या कानातनं पी प्यावायचं. मी खूप डॉक्टरांकडे त्याला नेलं, पण डॉक्टर असे बोलायचे का म्हणजे कमी नाही होणार, जेव्हा किती मोठा झाला तर ते सतत चालूच राहील. मी चिकार वेळा कुठं कुठं डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टर बोलतो त्याच्या कानाच्या पडदा खराब असेल म्हणून ते वाहते. पण मी देवावर विश्वास ठेवला आणि इकडे घेऊन येत राहिले. मी 2-3 वेळा इकडं आणलं आणि तेव्हापासून त्याच्या कानात येणं पूर्ण बंद झालं. आता एवढी वर्ष झाली त्याच्या एकदासुद्धा कानात न आले नाही. म्हणून मी प्रभूशीला धन्यवाद देते. आता चौथी साक्षी असे का, माझ्या मिस्टरांना 2012 मूतखड्याचा भरपूर त्रास होत होता आणि एकदम ते सिरियसमध्ये झाले होते. आम्ही डॉक्टरांकडे नेले. आता रात्री डॉक्टर असे बोलले का त्यांची तब्येत एकदम खराब झाली, त्यांच्या दोन्ही किडण्या चॉकअप झालेल्या आहेत, त्यांना तुम्ही आत्ताच्या आता दुसरीकडे घेऊन जा. आम्ही रात्री तिथंच गुडघे टेकून देवाजवळ प्रार्थना केली, प्रभू येशू मी एवढ्या रात्री यांना कुठं नेऊ. तरीसुद्धा मी प्रार्थना केली आणि घरी फोन लावला आणि घरून माझे माणसं आली आणि आम्ही यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेले मुंबईला आणि तिथं ऑपरेशन केला. सकाळी ते बोलले का तुमचं जर सकाळपर्यंत जर तुम्ही लवकर पोचले तर तुमचं ऑपरेशन सकाळपर्यंत व्हायलाच पाहिजे. तर आम्ही सकाळी 6 वाजता हॉस्पिटलमध्ये गेल्यावर ऑपरेशन झाला. आता डॉक्टर बोलले का अजून एक ऑपरेशन झाले, पण अजून त्यांची दुसरीसुद्धा 2 ऑपरेशन करायला लागतील. तेव्हा ते शुद्धीवर नव्हतेच समजा. पण मी प्रभूशीकडे सतत प्रार्थना करत राहिलो, बायबल वाचत राहिलो तिथेच हॉस्पिटलमध्ये का प्रभू शिव माझ्या मिस्टरांचं एक ऑपरेशन झालं त्यातच माझ्या मिस्टरांना बरं वाटत होते. मी खूप देवाकडे प्रार्थना, मला माझ्यासमोर असा एक दुसरा माणूस होता, तो बोलायचं तू काय अशी दुसऱ्या देवांची प्रार्थना करते. मी बोलू नाही, हाच माझा प्रभू येशू आहे, तोच माझ्या मिस्टरांना नवीन जीवन देईल. मी खूप रडून प्रार्थना करायची, रात्रभर बायबल वाचायची आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा डॉक्टर आले आणि माझ्या मिस्टरांची तपासणी केली आणि सांगितलं ते डॉक्टरांनी का यांना आता दुसऱ्या ऑपरेशनची गरज नाही, हे आता पूर्णपणे म्हणजे बरे झालेले आहेत आणि प्रभू येशूने त्यांना त्या आजारातनंसुद्धा बरं केलं. म्हणून प्रभू येशूला कोट्यांकोटी धन्यवाद देते. दुसरं ऑपरेशन केलं नाही, डॉक्टर बोलले आता दुसरं ऑपरेशन करायचे, 3 ऑपरेशन करायला सांगितले, पण एकाच ऑपरेशनमध्ये माझे मिस्टर पूर्णपणे बरे झाले. त्यांना पुन्हा काय त्रास झाला नाही. आता ऑपरेशन 2012 झाला तर किती 21 आहे, तेव्हापासून अजून त्यांना तो कसलाच त्रास झाला आहे. म्हणून प्रभू येशूला धन्यवाद देते. आणि एवढ्या वर्षात मी देवाकडे येते तेव्हापासून माझे खूप संकट आले, आजार आले, पण मी प्रभू येशूकडे प्रार्थना करत राहिले आणि प्रभू येशूने प्रत्येक संकटातून दुःखातून मला वाचवलं आणि या क्षणापर्यंत माझा प्रभू येशू सांभाळ करते. म्हणून प्रभू येशूला कोट्यांकोटी धन्यवाद देते. माझं नाव प्रकाश तांडेल, मी उरणहून आलो. माझी अशी साक्षी आहे का, आम्ही माझं लग्न झालं 2088 तेव्हापासून माझ्यावर असं संकट का माझी पत्नी नेहमी आजारी पडायची आणि आजारी पडल्यानंतर मी अनेक ठिकाणी आणली, भक्तांकडे नेली, बाबांकडे नेली, इथे तर हे करत ते कर सर्व करून मी थकलो, डॉक्टरही करून थकलो, पण मला काही थकलं. मी शेवटच्या वेळेला मला अचानक 2005
असे समजले का येशू ख्रिस्त असं येशूची प्रार्थनेला गेल्यानंतर देव बरं करतो आणि येशूचं नाव आम्हाला समजल्यानंतर आम्ही येशूकडे आलो आणि प्रभूकडे आल्याने सांगितलं माझ्या पत्नीला सांगितलं फक्त येशूवर आपण लाजसहा करायचा विश्वास ठेवायचा आहे का आपण सर्व करून टाकलो ते करून सर्व काय टाकलो होतो पण आता शेवटचा उपाय फक्त येशूकडे बघायला जायचं शेवटपर्यंत तेच बघायचं बस एवढं मी बोललो आणि बाकी आम्ही जीवनाला कंटाळलो होतो पण प्रभू येशूने आमच्यावर दया केली ज्याला 2005 साली प्रभूशीकडे आणि प्रभूशीने आम्ही स्वीकार केला आणि प्रभूशीने मला त्या जवळ घेतलं असं घेतलं तेव्हापासून माझ्या पत्नीचं आजारही गेलं आणि माझं किती मी जरी पैसे कमवले तरी माझ्यावर राहत नव्हते उलट माझ्यावर कर्ज व्हायचं कर्जातनं मी डुबत होतो पण एका साईडनं मी कर्जात डुबत परमेश्वर ज्यावेळेला 2005 साली देव येशूकडे आलो तेव्हापासून देवाने मला एकही पैसा कोणाकडनं उसना घ्यावा लावला नाही आणि मला कुणासोबत हात पसरावला नाही अनेक संकट आले अनेक आजार आले अनेक दुःख आले पण त्या संकटात सामोरे जाण्यासाठी माझा प्रभू माझ्याबरोबर असायचा कुठेही मी हाक मारतो प्रभूला प्रार्थना करतो त्या क्षणाला देव माझ्या त्या जी जी गरज असते ती गरज माझी प्रभूशीने भागवलेली आहे म्हणून मी प्रभूशीचे कोटी कोटी आभार मानतो आहे. तसंच माझ्या जीवनावर आता 2 महिने अगोदर 10 फेब्रुवारीला एक संकट आलं होतं मोठं अपघात झाला होता त्या अपघातामध्ये माझे पोट पण मी पडलो त्या अपघातामध्ये आणि अपघातामध्ये पडलं तुम्ही स्तुतिगीत गात असताना मोटर करून पडलो होतो पण प्रभूशीने मला वाचवलं आणि ती साक्षी वाचव काही मला होऊ दिलं गाडीलाही झालं नाही मलाही झालं नाही परंतु माझ्यामध्ये जखम होती ती 70 दिवस बरोबर जखम वाहत होती. सैतान माझ्या मनामध्ये अनेक सांगत होता तुला हे आजार आहे डॉक्टरकडे गेलो डॉक्टर टेस्ट केली ही टेस्ट मग सांगितलं तुम्हाला डायबिटीस आहे हे पण मी देवावर विश्वास ठेवून माझा डायबिटीस होता पण माझा प्रभू मला वाचवले याच्यातनं आणि माझी जखम जी उजव्या पायाला झाली होती ती 70 दिवसांनी प्रभूशीने स्पर्श केला आणि ती साफ बरी करून टाकली म्हणून मी प्रभूशीचे कोटी कोटी आभार मानतो आणि आजपर्यंत मी प्रभूशीवर विश्वास ठेवून प्रत्येक संकटाच्या वेळेला प्रत्येक कुठल्याही माझा समस्या असो मी देवाकडे मागतो आणि देव मला सर्व काय पुरवतो आणि आजपर्यंत पुरवत आहे आणि याच्यापुढे पुरवील अशी मी आशा ठेवून त्याच्यावर जीवन जगत आहे म्हणून मी प्रभूशीला कोटी कोटी आभार मानतो. हालेलुया.